नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा वर्षा पेशाने युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, टायटल आणि थंबनेल वरून तुम्हाला समजलंच असेल की आपला आजचा व्हिडिओ अपडेट वरती आहे. म्हणजे काही मला आपल्या चॅनलच्या संदर्भात काही बदल केलेले आहेत मी, तर त्या संदर्भातच तुमच्याशी अपडेट द्यायची होती की इथून पुढे आपले एक दिवस आड किंवा दोन दिवस आड व्हिडिओ येत जातील. कारण की काय होतंय माहिती का, तब्येतीवर खूप परिणाम होतोय माझ्या. मी गेल्या 2 वर्षापासून डेली व्हिडिओ देते, म्हणजे रोज दुपारी 1 वाजता आपला नवीन व्हिडिओ येत असतो. आणि त्या धावपळीमध्ये, त्या दगदगीमध्ये म्हणजे माझं जेवण पण टायमवर होत नाही, सकाळचा नाश्ता टायमवर नसतो, दुपारचं जेवण पण वेळेवर होत नाही. आणि त्यामुळे शरीरामध्ये ब्लडची कमी झाली, म्हणजे रक्त कमी पडलंय. तर त्यामुळे मला असं वाटतं खाण्यापिण्याकडे अगोदर मी लक्ष द्यावं. कारण की काय होतंय, सकाळी लवकर उठणं, पहाटे 5 ला स्वयंपाक वगैरे आवरणं, त्याच्यानंतर घरातली इतर कामं धुणं, भांडी, पुन्हा मुलाचं शाळेचं पण बघणं. त्याला आता सध्या अगोदर अजून रिक्षा नाही लावली, पण जोपर्यंत नाही लावली तोपर्यंत त्याला पण ने आण करणं शाळेमध्ये. आणि या सगळ्यांमध्ये खूप दगदग होती, खूप धावपळ होती. आणि त्यामुळे तब्येतीकडे पण दुर्लक्ष होत आहे आणि खाण्यापिण्याकडे पण दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मी असं डिसिजन घेतला की कधी 1 दिवस आड व्हिडिओ येत जातील, कधी 2 दिवस आड व्हिडिओ येतील, कधी कधी डेली पण येऊ शकतात, पण जसं मला शक्य होईल तसं. कारण की खूपच धावपळ आणि खूपच दगदग होती, त्यामुळे मी हा डिसिजन घेतलेला आहे. आणि त्यात तुमची साथ मला हवी आहे, कारण की तुमच्या सपोर्ट शिवाय हे कोणत्याच गोष्टी शक्य नाही. कारण की जेव्हा तुम्ही माझे व्हिडिओ बघता, लाईक करता, कमेंट्स करता, तेव्हा माझा उत्साह अगदी वाढतो. म्हणजे जेव्हा जेव्हा मी असं मी सांगते की जेव्हा मी आजारी होते, अक्षरशः मला खोकल्याने तर हे होतं, आवाज पण व्यवस्थित व्हॉइसवर पण देता येत नव्हता, बसता पण येत नव्हतं मशीनवर, तरी पण मी व्हिडिओ बनवलेले आहेत डेली आणि दिलेले पण आहेत. काही काही व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्या आवाजावरून ओळखलेलं पण आहे की ताई तुझी आज तब्येत बरी नाही का वगैरे. कारण की अशा खूप म्हणजे ताई आहेत की ज्या मला पहिल्यापासून फॉलो करतात, अगदी 1 वर्षापासून. कारण की त्यांच्या कमेंट्स मला 100 पेक्षा जास्त आलेल्या आहेत. बऱ्याचशा ताई अशा आहेत की ते दिसतं मला टॉप कमेंटर मध्ये त्यांचं नाव येतं आणि माझ्या लक्षात पण राहून जातात. आणि त्या मला पहिल्यापासून बघतात आणि त्या आवाजावरून पण ओळखून घेतात लगेच. तरी पण मी डेली व्हिडिओ देण्याचा एक प्रयत्न करतच असते. आणि आपल्यातल्या अशा ताई पण आहेत, म्हणजे मावशी पण आहेत, ज्या 60 पेक्षा पुढे आहेत, 70 च्या पुढे आहेत, त्या ताई पण अक्षरशः म्हणतात माझे गुडघे दुखतात, मुलं बोलतात मशीनवर कशाला बसती, तरी पण मी बसते. पण मी तुम्हाला पण तेच सांगेन की अगोदर तुमची तब्येत सांभाळा, कारण की तब्येत महत्वाची. आपण तुम्ही कसं एक व्हिडिओ जरी बघितला, समजा आता साडी कवर शिवायचंय तुम्हाला, ते तुम्ही थोडं थोडं करून 4 दिवस शिवलं तरी पण चालतंय. असं एकाच दिवशी झालं पाहिजे ना, असं विचार नका करू. तुम्ही माझ्याकडे बघून असं विचार करत असताल तर मी सांगते माझ्यावरून, माझी ना एक तसं आपण डायरेक्टली मशीनवर बसलं ना तर शिवून होतं लगेच, पण ते ट्रायपॉडला लावणं, शूट घेणं आणि तीनदा तो मोबाईल लावणं, पुन्हा मध्ये पण इतर कामं पण येतात तर सारखी उठ बस होती मशीनवर, कंटिन्यू पण नाही बसता येत. पाऊस आला तर वाळलेले कपडे जे टाकलेले असतात ते पळत येऊन बाहेर, म्हणजे घरात आणणं, म्हणजे बरेच असे मध्ये मध्ये ब्रेक येत असतात. कधी मुलगा आला शाळेतून, कधी त्याचा टायमिंग होतो आणायचा, म्हणजे 5 वाजते 6 वाजते मला मशीनवर उठता. कारण की मी बसते 10-11 वाजता. कधी व्हिडिओ छोटा होतो, कधी मोठा होतो, कारण की आपण काय बनवतो त्याच्यावर. आता ट्रॅव्हल बॅग बनवली तर तिला 4-5 घंटे लागतात, छोटा व्हिडिओ म्हणजे जे काही पटकन होणार असेल तर ते 1-2 तासामध्ये पण बनवून होतो. काही काही व्हिडिओला वेळ लागतो, काही काही लवकर पण होतात, पण मशीनवर बसावं लागतं आणि ते शूट करण्यामध्ये जास्त वेळ जातो. डायरेक्टली जर आपण शिवायला बसलो आणि मोबाईल वगैरे नसेल लावायचं तर पटकन पण होऊन जातं ते. पण ते तीनदा मोबाईलला लावणं, ते बघणं, त्यात क्लिअरिटी, थोडं मागं घ्या पुढं घ्या, मग त्याच्यामध्ये पण बराचसा वेळ जातो. आणि त्यामुळे त्याच्यानंतर 5-6च्या नंतर पण संध्याकाळची पण कामं असतात आणि त्यातली त्यात पुन्हा एडिटिंगला पण 2-3 तास जातात. कारण की दुसरं कुणी मदतीला नाही आणि कुणाला येत पण नाही असं एडिटिंग वगैरे. त्यामुळे माझ्याच्याने जेवढं हँडल होतंय, जेवढं पॉसिबल होतंय, तेवढं मी देण्याचा तर प्रयत्न करणारच आहे. पण आता मी जसं डिसिजन घेतलंय तर त्यामध्ये तुमचं मत पण मला अवश्य कळवा कमेंटमध्ये. आणि मी इथून पुढे पण तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करणारच आहे. फक्त एवढंच होणार आहे की रोज दुपारी 1 वाजता व्हिडिओ येणारच आहे. फक्त कधी आज येईन, उद्या नाही येणार, परवा येईन असं होत जाईल आणि नवीनच येत जाईल. आणि युनिकच आयडिया डिफरंट टाईपच्या शिवणकामाच्या, ज्या ताईंना शिवणकामाची आवड असेल, म्हणजे ज्या ताई नवीन मला बघत असतात, पहिल्यांदा आपला हा व्हिडिओ बघत असाल, तर त्या ताईंसाठी सांगते मी. जर तुम्हाला शिवणकामाची आवड असेल, नवनवीन व्हिडिओ बघण्याची, घर बसले म्हणजे काहीतरी करण्याची तुमच्या धडपड असेल, कला काहीतरी करायचं, स्वतः आपल्याला स्वतः कामामध्ये बिझी ठेवायचं असं तुम्हाला जर काही व्हिडिओ बघावसे वाटत असतील, म्हणजे जे आपण विकत घेतोच पण स्वतःच्या हाताने जे बनवतो त्याचा काही आनंद वेगळा असतो, मग ती पायपुसणी असू द्या किंवा बॅग असू द्या, पाऊच असू द्या, मेकअप पाऊच असू द्या, सगळेच युजफुल व्हिडिओ असतात जे तुम्ही स्वतः वापरू शकता, पण तुमच्या रिलेटिव्ह मध्ये देऊ शकता, नातेवाईकांमध्ये देऊ शकता, आईला देऊ शकता, गिफ्ट बहिणीला देऊ शकता, जे ज्याच्या उपयोगाचं असेल त्याला तुम्ही देऊ शकता. साडी कवर तर प्रत्येकीला हवंच असतं, म्हणजे जे आपल्याच्याने तुमच्याच्याने शक्य होईल ते तुम्ही बनवू पण शकता आणि
तुम्हाला अशाच कामाची आवड पण असेल तर तुम्ही नक्की आपल्या वर्षा पॅशन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की नवीन नवीन आयडिया युनिक टाईपच्या, डिफरंट टाईपच्या आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्यापर्यंत घेऊन येतच असते. असं मी ठरवलंय की एक दिवस आड, दोन दिवस आड व्हिडिओ देते. हे तुमच्याशी अपडेट द्यायची होती, कारण की ताईंचे बरेचसे असे कमेंट्स पण येतील की ताई तुझा आज व्हिडिओ नाही आला. कारण की कधी कधी मी आणि कमेंट्सला रिप्लाय पण तुमच्या मला द्यायचा असतो, ते पण मला द्यायला होत नाही कधी कधी. म्हणजे आज कमेंट केलेली रिप्लाय मी तुम्हाला कधी कधी उद्या पण देते, जेव्हा मला वेळ मिळेल, जसं वेळ मिळेल तसं मी तुमच्या कमेंटला पण रिप्लाय देत असते. कारण की माझ्याकडे मदतीला कोणी नाही, हे सर्व मी एकटीच हँडल करते. आणि आज बनवलं का उद्या काय बनवायचं याचा प्रश्न माझ्या डोक्यात आजच असतो. आज एक समजा मी ट्रॅव्हल बॅग बनवली तर उद्या काय बनवायचं हे मी आजच म्हणजे विचार करत असते रात्रंदिवस. म्हणजे माझ्या डोक्यात फक्त युट्यूब, त्याच्यावरती काय व्हिडिओ द्यायचा, टायटल काय द्यायचं, टॅग काय लावायचे, डिस्क्रिप्शन थंबनेलला काय ठेवायचं, काय द्यायचं, हाच विचार असतो सतत माझ्या डोक्यामध्ये. आणि या सगळ्या स्ट्रेसमुळे, प्रेशरमुळे अक्षरशः म्हणजे तब्येतीकडे दुर्लक्ष होतं, त्यामुळे चिडचिड पण वाढते घरामध्ये पण. त्यामुळं म्हटलं चला हे तुमच्याशी अपडेट देते. आणि यावरती तुमचं काय मत असेल ते तुम्ही तुमचे मत पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडा. आणि तुम्ही पण तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि खात पीत जा, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या. भाजी पोळी तर खास पण त्याचबरोबर सकस आहार पण घ्या. गुळ शेंगदाणी वगैरे काही जे तुम्हाला पॉसिबल होत असेल घरामध्ये ते पण तुम्ही पण खात चला. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय.